मंडळी, जनतेच्या आग्रहाखातर व जनतेच्या मागणीखातर समाज आणि जनतेला जागृत करण्यासाठी, समाजातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी, दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारी आणि गुन्हेगारावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम खानदेश वार्ता मीडिया इन्फो इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे इंडियन न्यूज रेस्वेजच्या सौजन्याने आपल्यासमोर घेऊन येत आहोत आगळा वेगळा कार्यक्रम. सावधान क्राईम पर्दाफाश, सावधान क्राईम पर्दाफाश. पाहत रहा इंडियन न्यूज एक्सप्रेसवरच. गुन्हेगारीवर प्रकाश टाकण्यासाठी, गुन्हेगारांचा डिमोड करण्यासाठी सावधान क्राईम पर्दाफाश. वा सतर्क रहा दर्शक. नमस्कार, इंडियन न्यूज एक्सप्रेसमध्ये मी विजय महाजन आपले स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. रावेर येथे आंबेडकर चौकात महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक किसन हिरोळे, फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र पिंगळे, श्री आनंदजी बावीसकर, श्री राजू सवर्णे आदि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करून, त्यांच्या चळवळीचा अभ्यास करून, त्यांच्या ध्येय उद्देशाचा अभ्यास करून समाजासमोर जो आला 70 सालात, 70 दशकात ती वेळ यायची होती. तत्पूर्वी सरकारने बाबासाहेबांना दलितांचे कैवारी हे लेबल चिटकवलं आणि मग मी किमान 30-35-40 वर्ष बाबासाहेब दलितांचे कैवारी आहे असं समजूनच समाजात वापर. सुदैवाने 2-4 जर मित्र असतील दलित समाजातले तर आज त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे 14 एप्रिल, आज त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे 6 डिसेंबर. म्हणजे याच्या व्यतिरिक्त माझ्यासारख्या माणसाला सुद्धा बाबासाहेब दलितांची कैवारी असल्यामुळे आपला काही संबंध आहे. पण नंतरच्या काळामध्ये 1985 नंतर समाजामध्ये जे राजकीय फायद्यासाठी विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली, 1984 सालापासून राजकीय लाभासाठी विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली, ती म्हणजे शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, अगदी गाडगे महाराज धोब्यांचे, असं कसं काय होऊ शकतं याचा विचार केल्यानंतर हे जर असं झालेलं आहे तर मग कदाचित बाबासाहेब दलितांचे हे सुद्धा चुकीचं असेल. आणि मग त्याच्यानंतर बाबासाहेब कोणाचे याचा ज्यावेळा अभ्यास संशोधन सुरू झालं, संशोधनाने फार मोठी क्रांती केली महाराष्ट्रामध्ये, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी मराठा समाजाचे कार्यकर्ते शिकायला लागले आणि त्यांनी भांडारकर फोडलं. भांडारकर फोडलं हे प्रतीक आहे ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी 14 तळ्याचा संघर्ष आणि काळाराम मंदिराचा संघर्ष केला. प्रतिकार करायचा, आपल्याला सिद्ध करायचं, त्याच्याकरता त्याच्यामध्ये 10 नोव्हेंबर 1938 हा दिवस महत्वाचा आहे. 10 नोव्हेंबर 1938 मुंबई विधिमंडळामध्ये आमदार बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष, त्या मजूर स्वतंत्र मजूर पक्षाचे नगरचे आमदार दादासाहेब रोहम यांच्या हातून, ज्या दिवशी बाबासाहेबांची तब्येत बरी नव्हती, बाबासाहेब हाऊसमध्ये गेले नव्हते, पण अगोदर सूचना केलेली होती आणि बाबासाहेबांनी विधिमंडळामध्ये एक अशासकीय विधेयक मांडलं. दादासाहेब रोहम त्या दिवशी हजर होते आणि दादासाहेब रोहमनी ते विधेयक मांडलं. आता अशासकीय विधेयक काय असतं, ज्यावेळेला विरोधी पक्षातल्या लोकांकडनं विधेयक मांडलं जातं ते अशासकीय विधेयक, आणि हे विधेयक जर मंजूर झालं तर सरकार कोसळतं. मग जर ते विधेयक मंजूर होण्यासारखं असेल तर सरकार पक्ष म्हणतो की हे विधेयक तुम्ही मागे घ्या, हे विधेयक आम्ही मांडतो, आणि मग सरकार ते विधेयक मांडतं आणि ते विधेयक मंजूर केलं जातं. बाबासाहेबांनी 1938 साली 10 नोव्हेंबर 1938 साली अशासकीय विधेयक मांडलं आणि
सभागृहाला सांगितलं की भारताच्या भविष्याच्यासाठी तुम्ही हे विधेयक आमदारांनो मंजूर करा. आणि ते विधेयक होतं कुटुंब नियोजनाचं. 1938 साली बाबासाहेब कुटुंब नियोजनाचं विधेयक मांडतात. आता कुटुंब नियोजनाचं विधेयक मांडल्यानंतर बाकीच्यांसाठी कोणाला हसू आलं, कोणी त्याची टिंगल केली, कोणी ते नाकारलं, जी काय त्याच्यामध्ये प्रक्रिया झाली, चर्चा झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर आल्या. बाबासाहेबांनी सांगितलं की हे विधेयक तुम्ही मंजूर करा. हे जे मुंबईला गेटवे ऑफ इंडिया आहे, या गेटवे ऑफ इंडियामधून या देशात ब्रिटिश आले, या देशात शिक्षण आलं, या देशात नवा विचार आला, या देशामध्ये एक चांगल्या पद्धतीची संस्कृती आली, या गेटवे ऑफ इंडियामधून या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्या देशभर पसरल्या. याच गेटवे ऑफ इंडियामधून तुम्ही हा कुटुंब नियोजनाचा कायदा या संपूर्ण देशात जाऊ द्या. मुंबई प्रांताने हा जर कायदा मंजूर केला तर उर्वरित भारत त्याचं अनुकरण करेल. आणि बाबासाहेबांना फक्त दलितांचे काही वारी आहे हे म्हणायची परवानगी देत नाही. आणि बाबासाहेबांनी कुटुंब नियोजनाचा विचार केला. बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये एक वाक्य अजून वापरतो, जास्त मुलं घालणं हा गुन्हा आहे, ज्या अनुयायी राहू अनुयायी राहील. मी बाबासाहेबांचा भक्त बनण्याचा प्रयत्न करणार नाही आणि बनणार नाही. बाबासाहेबांचा भक्त बनल्यानंतर बाबासाहेबांची जबाबदारी स्वीकारायचं आपोआप नष्ट होतं. कारण आता मी बाबासाहेबांचा भक्त आहे, आता मी बाबासाहेबांची पूजा करतो, आता मी त्यांना हार घालतो, त्यांना मेणबत्ती लावतो, त्यांना नमस्कार करतो. जे काय केलं ते तुम्ही केले, माझी काही जबाबदारी नाही. कारण बाबासाहेब या गोष्टीला नाकारतात. बाबासाहेब त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या पूर्वीच तुमच्याकरता माझ्याकरता एक जबाबदारी एक काम सोपवून गेलेले. आणि हे काम स्वीकारायचं नाही तर बाबासाहेबांचे भक्त व्हा, हे काम स्वीकारायचं आहे तर बाबासाहेबांचे अनुयायी. मग बाबासाहेबांचं मोठेपण पण थोड्याशा अनुषंगाने या गोष्टी मला प्रचंड प्रमाणामध्ये भावल्या, मला आवडल्या. त्या गोष्टी साधारणतः बाबासाहेबांच्या संदर्भात जेव्हा व्याख्यान देत असतो त्यावेळेला मी बोलतो. म्हणजे बाबासाहेब कशा पद्धतीने त्यांचं व्यक्तिमत्व मोठं आहे किंवा हे सेवा करण्यासारखं आहे किंवा आदर्श ठेवण्यासारखं आहे, तर त्याचं उदाहरण देताना असं सांगेन की लंडनला ब्रिटिश म्युझियम लायब्ररी प्रसिद्ध लायब्ररी, 6 कोटीपेक्षा जास्त पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये. आणि त्या लायब्ररीच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर मोठमोठाले दोन ग्रेनाईट दोन दगडं लावलेले आहेत आणि त्या दगडांवरती काही नावं कोरलेले आहेत. त्याच्यामध्ये आयझॅक न्यूटन असतील, कार्ल मार्क्स असेल, लेनिन असेल, अनेक राष्ट्रप्रमुख आहेत, क्रांतिकारक आहेत, खेळाडू आहेत, व्यापारी आहेत, अनेक शास्त्रज्ञ आहेत त्या यादीमध्ये, की ज्यांनी त्या लायब्ररीमध्ये येऊन बसले, अभ्यास केलेला आहे आणि नंतर जगामध्ये स्वतःचं कर्तृत्व प्रसिद्ध केलेलं आहे. या दोनच लोकांचे पुतळे लंडन शहरात, एक अब्राहम लिंकन आणि दुसरे आहे 20 फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा. म्हणजे बाबा पुतळ्यांवर प्रेम करणारे लोक भारतात राहतात, पण बाबासाहेबांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाने, कार्यकौशल्याने, त्यांच्या बुद्धिमत्तेने अपरिहार्य करून टाकलं की लंडन शहरामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उभा करावा लागला. एवढं मोठं व्यक्तिमत्व, इतका मोठा माणूस, आणि पाठ्यपुस्तकामध्ये दलितांच्या परिवारी हे षड्यंत्र आहे. हे चंद्र ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपल्याला काम करायचं आहे सामाजिक. बाबासाहेब त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा स्पर्धा जिंकले. म्हणजे बाबासाहेबांबद्दल सांगताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आजच्या 18-20 वर्षापूर्वी एक पुस्तक प्रकाशित केलं. 20 वर्ष होऊन गेलेल्या गोष्टीला ऑक्सफर्ड विद्यापीठाने जे पुस्तक प्रसिद्ध केलं त्या पुस्तकाचं नाव आहे मेकर्स ऑफ द वर्ल्ड, जग बनवणारे लोक. जग बनवणारे लोक आणि जग बनवणारे लोक म्हणजे आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे सगळ्या प्राचीन आणि मध्ययुगीन काळाचा संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण जगामधून 100 लोकांची निवड केली. संपूर्ण जगामधून 1000-2000 वर्षामध्ये हे जग जगाची जडणघडण करण्याकरता, हे जग चांगलं करण्याकरता, हे जग सुंदर करण्याकरता, हे जग लोकांना जगण्यास स्थान मिळवतात हे बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा एक दुसरा पुरावा आहे. त्या पुस्तकाची प्रस्तावना ज्याला फ्री प्रेस म्हणतात, त्या प्रस्तावनेमध्ये संपादक मंडळाने असं लिहिलेलं आहे की या 100 लोकांमध्ये गांधीजींचं नाव घ्यायची आमची इच्छा होती. या 100 लोकांमध्ये मेकर्स ऑफ द वर्ल्ड या 100 लोकांमध्ये गांधीजींचं नाव घ्यायची आमची इच्छा होती, पण जगातली सर्वात ब्रुटल सिस्टम, सगळ्यात क्रूर व्यवस्था, जगातली सर्वात ब्रुटल सिस्टम, सर्वात क्रूर व्यवस्था, जाती व्यवस्था,
त्याच्यासाठी त्याच्या निर्मूलनासाठी गांधीजींनी केलेलं काम आम्हाला समाधानकारक वाटलं नाही, म्हणून आम्ही जग बनवणाऱ्या लोकांमध्ये गांधीजींना स्थान दिलं नाही. त्या 28 नोव्हेंबर 1938 सध्या भारतात सुद्धा बाबासाहेबच्या तरुण मुला मुलींना संदेश देतात की तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये लग्न कराल, त्यावेळेला ही जबाबदारी पाळा की एक किंवा दोन मुलांच्या व्यतिरिक्त जास्ती मुला जन्माला घालू नका. म्हणजे बाबासाहेब नुसतं विधिमंडळामध्ये एक राजकीय नेता म्हणून बोलत नाही, तर एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा सामाजिक नेता म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांना उपदेश करताना हे सांगतात. आणि याचा दाखला असा आहे की जेआरडी टाटांना ज्या वेळेला विचारलं, जेआरडी टाटांनी सांगितलं की मिस्टर आंबेडकर वॉज माय फ्रेंड. जेआरडी टाटा सुद्धा कुटुंब नियोजनाचा ध्यास घेतलेले व्यक्ती होते. मग त्यांच्यात आणि बाबासाहेबांमध्ये काय फरक आहे? तर जेआरडी टाटांनी असं सांगितलं, द मॅन विथ करेज अँड मॅन विथ व्हिजन. बाबासाहेब धाडस आणि दूरदृष्टी असलेला नेता असं जेआरडी टाटा जेव्हा म्हणतात तर त्याचं कारण असं सांगतात, मी तो उद्योगपती, मी उद्योगपती, मी लोकांना सांगेन कुटुंब नियोजन करा, कुटुंब नियोजन करा. माझं कोणी ऐकलं काय आणि नाही ऐकलं काय त्याच्याने काही फरक पडणार नाही, पण कुटुंब नियोजन हा चांगला मार्ग आहे हे मला व्यक्तिशः माहिती. पण बाबासाहेब वॉज अ पॉलिटिकल लीडर. बाबासाहेब राजकीय नेते आहेत, त्यांना लोकांच्या समोर जाऊन मत मागायचं आहे आणि लोकांना न पटणारी गोष्ट नेत्याने सांगायची नसते, लोकांना खुश करणाऱ्या गोष्टी सांगायच्या असतात. आणि हे लोकांना खुश करणारा विधान नाही की राजकीय कार्यक्रमाला येताना कार्यकर्त्याने स्वतःच्या घरातली एक स्त्री आणायची. बाबासाहेब ज्या वेळेला स्त्रीविषयक इतका आग्रही भूमिका त्यांच्या पक्षात मांडतात, मग बाबासाहेबांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा काय होतो? अमेरिका आज जो सुपर पॉवर आहे, अमेरिका आज जो सुपर पॉवर आहे, त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ज्या वेळेला भारतात आले आणि त्यांनी सगळे पार्लमेंट म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट तुमच्या नवऱ्याला खासदार 1942 साल सांगतोय, आता 2017 आहे. मग ते जे दौर्बल्य भारतामध्ये, कारण भारत बाबासाहेब म्हणतात की भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास, हा गुलामांचा इतिहास आहे. ज्या वेळेला बाबासाहेबांनी हे वाक्य वापरलेले आहेत त्या त्या वेळेची प्रासंगिकता आज सुद्धा बदललेली नाही. ज्यावेळेला आपला पराभवाचा इतिहास आहे, आपला पराभव होतोच काय? आणि मग बाबासाहेब डिस्क्रिमिनेशन आणि एक्सप्लॉयटेशनचे चार प्रमुख कारण देतात. डिस्क्रिमिनेशन म्हणजे फरक करणे, बाबासाहेब डिस्क्रिमिनेशन आणि एक्सप्लॉयटेशन याचे चार प्रमुख कारण. पुन्हा भेटूया पुढील घडामोडींमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा कठीण आवाज. मंडळी, जनतेच्या आग्रहाखातर व जनतेच्या मागणीखातर समाज आणि जनतेला जागृत करण्यासाठी, समाजातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी, दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारी आणि गुन्हेगारावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम खानदेश वार्ता मीडिया इन्फो इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे इंडियन न्यूज रेस्वेजच्या सौजन्याने आपल्यासमोर घेऊन येत आहोत आगळा वेगळा कार्यक्रम. सावधान क्राईम पर्दाफाश, सावधान क्राईम पर्दाफाश. पाहत रहा इंडियन न्यूज एक्सप्रेसवरच. गुन्हेगारीवर प्रकाश टाकण्यासाठी, गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी सावधान क्राईम पर्दाफाश. वा सतर्क रहा दर्शक.